देवाला नवस बोलून आणि हे नवस टेबला खालून फेडून आपल्या मनासारख्या ठिकाणी पोस्टिंग करून घेतली एका पोलीस कॉन्स्टेबलनं. आणि पोस्टिंगच्या पहिल्याच दिवशी त्याला भेटली एक भन्नाट बाई. बघूयात आता काय येणारे धमाल. आणि ही धमाल सादर करण्यासाठी येत आहेत मागच्या आठवड्यातली सिंहासनाधीश जोडी कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी. जोरा टाळ्या. अशा जागी पोस्टिंग करून घेतलंय जिथे कुणी कंप्लेंटच करायला येत नाही. मग कशाला कुणाची भीती. जगू कशी तुझा विना मी राजा रे. तुझा वाजून वाजतोय माझा बाजा रे. तू ये ना प्रिया, तू ये ना प्रिया, तू ये ना प्रिया. स्टॅच्यू. पोस्टिंगचा पहिला दिवस आणि इतकं चिकनं कस्टमर आलंय. बोला वहिनी. भाऊजी आले. भाऊजी परत आले. ला 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 ही. नाही झालं बाई तुमचं. नाही झालं. बस करा आता. नाव बोला बाई तुमचं. अरे लाजतंय कसले नाव सांगा. शेंगदाण्याची केली उसळ त्यात घातले वाटाणे. शेंगदाण्याची केली उसळ त्यात घातले वाटाणे. स्वतःच नाव घेते गातू उखाणे. काय म्हणला? गातू उखाणे. उखाणे गाऊ. बर. शेंगदाण्याची केली उसळ त्यात घातले वाटाणे. आणि येऊ कशी कशी मी नांदायला. येऊ कशी कशी मी नांदायला. अरे तिला एक कळत नाही पण तुम्हाला अक्कल नाही काय. येऊ कशी कशी मी नांदायला. हो येऊ कशी कशी मी नांदायला. बाई 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 बाई. थांबले ते थांबले थांबले. बोला आता नाव बोला पटकन. तेच तर सांगत होते ना. गा तू उखाणे. गायत्री तू करा उखाणे. गायत्री तुकाराम उखाणे. आता आडनाव उखाणे म्हणून सगळं काय उखाण्यातच सांगणार का. प्रॉब्लेम. बोला. सहावा वेतन आयोग आला वाढला महागाई भत्ता. नाही नाही तो पुरत नाही आम्हाला. असू नाही. सहावा वेतन आयोग आला वाढला महागाई भत्ता. दोन दिवस झाले तरी यांचा नाही पत्ता. अहो यांचा नाही पत्ता. म्हणजे किसिंग केस आहे. मिसिंग केस आहे. मिसिंग झालेल्या माणसाचं नाव सांगा. बाजूला. अमराठी माणूस आहे. परप्रांतीय आहे काय. बाजूला व्हा संजय झा. बाजूला व्हा असं. तुम्ही बाजूला व्हा. काय रांगोळी काढताय वहिनी. अंगणात पेरले पोतभर गहू. अंगणात पेरले पोतभर गहू. लिस्ट आहे मोठी. आता कुणा कुणाचं नाव घेऊ. बापरे बाईले पोसलेली दिसते. बाई मिसिंग झालेल्या माणसाचं तेवढंच नाव सांगा. तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार करते वाकून. तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार करते वाकून. तुकाराम रावांचं नाव घेते पाच गडी राखून. बाई तुकाराम कोण नवरा काय. पाच गडी राखून. वाटलं काय तुम्हाला पाच गडी. जाऊ तिकडं. अरे आय पी एल काय 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 लिलाव लावलाय काय नवऱ्यांचा. कुत्र्या. ऑन ड्युटीवर आहे. ड्युटीवर आहे. मी आत टाकेन तुम्हाला. कुत्र्यात कुत्र अल्सेशन कुत्र. ते जास्त करत नाही. मग कसं करतो. कुत्र्यात कुत्र अल्सेशन कुत्र. तुकाराम रावाने घातले माझ्या गळ्यात मंगळसूत्र. हे गावठी कुत्र आहे. चालवून घेईन मी ते. जाऊ द्या. कोणावर संशय कुठं गेले असतील. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय. तुकारामराव घरी आले नाही दारून. दारू पिऊन गटारीत पडले की काय. इवल्या इवल्या. बाई हे गाण्याचं असं मीटर असल तर कुठला बी नवरा थर्रा पिऊन गटारात पडणार की नाही. इवल्या इवल्या. इवले बाई बाई थांबा. दारूचं व्यसन आहे आणि कसलं व्यसन.
शिड्यांवर शिड्या 32 शिड्या, शिड्यांवर शिड्या 32 शिड्या, तू काय ओढतो विड्यान मी लावते काड्या. अरे हे गिराईक लय महाग पडणार. ओ बाई बाई बाई, त्याचा काही फोटो बिटो असेल तर दावा. 40 वर गेलंय तापमान, उकाडा वाढलाय फारच. बाई लय तापमान. 40 वर गेलंय तापमान, उकाडा वाढलाय फारच. यांची प्रतिमा आहे हृदयात, मग फोटोची काय गरज. हृदयात प्रतिमा, हृदयात. मग एक काम करा बाई, तुमच्या हृदयाची एंजियोग्राफी करा आणि मला आणून द्या, मग मी शोधतो. चालल. अरे चालल काय चालल, माणसाला शोधायचं कसं, त्याचं वर्णन करा. करत होते वेणी फेणी, समोर होता आईना. आईना का बहिणा घेतल्या बिगर जाईना. बोला बोला. तुकारामरावांनी मारली मिठी, मीच त्यात मावेना. सडपा तळ बांधा. क्या बात है. पुढे बोला पुढे बोला. सकाळी सकाळी वेचत होते मी कळ्या कळ्या कळ्या. अरे कळ्या मेरे को कळ्या. पुढे बोल्या. बोला बोला. सकाळी सकाळी वेचत होते मी कळ्या, तुकारामरावांचे दात म्हणजे दुकानातल्या फळ्या. शोरूमचा लोचा आहे दात. पुढे पुढे. रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल, रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल, तुकारामरावांना आहे टक्कल पण डोक्यात नाही अक्कल. छप्पर उडालेलं माणूस तकला. ओ बाई जरा माणसाला कळलं अशा भाषेत बोला ना, एक पण उखाणा घेऊ नका. आता आता ना नीट सांगा, माणूस काय काम धंदा करत होता. म्हणजे बघा हा दाखवा. हा म्हणजे ऐका. मग सांगा ना. हिंदीतल्या हिरोईनचे कपडे म्हणजे 10 सेंटीमीटर कापड. बाई नॉर्मलला आल्या. 10 सेंटीमीटर कापड. तुकाराम रावांचा बिझनेस तयार होममेड पापड. बाई पकडा. मी माणूस आहे, माझं एवढं शिक्षण झालेलं नाही. कोड्यात बोलू नका बाई, मला कोडी सोडवायची नाही. हो सरळ साधं सोप्या भाषेत काय असेल तर तेवढं सांगा. हरती या आयला. कुत्री कुणी सोडली. असत सतत बोलून तुकारामरावांनी केला माझा अपमान. माहेरी निघून जाण्यासाठी मी दोन बांधला होता सामान. घरगुती झगडे, बाईने दोन वेळा घर सोडलं. पुढे. कर्दळीच्या बनात चंडोल पक्षी लपले. अगं चंडोलीने, अगं चांडळीने, मला कळेल असं बोल ग. बोल बोल. तुकाराम रावांशी लग्न केलं, मी जन्माची धुपले. पण लग्न कशाला केलं मग तू. वाकडी तिकडी बाबू, तिच्यावर बसला होला. आता हिच्या होला हो मिळवतो. बोला बोला पुढे बोला. अहो सकाराम पाटील मेला म्हणून तुकाराम पाटील केला. आजची IPL टीम चालणार ही बहुतेक. पोलीस स्टेशन आहे पोलीस. चालते चालते चालते. अरे देवगडातून आणले आंबे सांगलीचा मेवा, देवगडातून आणले आंबे सांगलीचा मेवा. तक्रार लिहून घेण्या बिगर मला जाताय सांगा. बाई कृपा करी माझ्यावरी चालती हो तू घरी. बाई कृपा करी माझ्यावरी चालती हो तू घरी. आई गोंधळ आला ये. साहेब साहेब मला बदली करून द्या गड चिरोलीला, माझ्या डोक्याचा भय झाला. पोलीस स्टेशनातून हवालदार गेला पळून, पोलीस स्टेशनातून हवालदार गेला पळून. अहो तुकारामराव आता याय तो बदली करून. बघूयात हा उखाण्यातला परफॉर्मन्स कसा वाटलाय आपल्या परीक्षकांना. रेणुकाजी बाप रे. म्हणजे तुम्ही सिंहासनाधीश का आहात याची कंप्लीट प्रतिची आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे खरंच. निर्मितीताई त्याआधी एक. ओहो
मागच्या वेळेची सिंहासनाधीश जोडी म्हणजे तुम्ही तिकडे तर हक्क तुमचा आज होताच पण हा डबल हक्क मिळाला असं म्हणायला हरकत नाहीये तुम्हाला निर्मितीताई. अरे काय तुम्ही दोघांनी धिंगाणा घातला तिकडे स्टेजवर अक्षरशः धिंगाणा घातलात. चॉकलेट हवं असेलच तुम्हाला, हवं असेल तर इकडे या. वा आणि आता विचारूयात संजयजींना त्यांना कसं वाटलं हा ऍक्ट. सुंदर स्क्रिप्ट, सुंदर दोघांचे परफॉर्मन्स, टायमिंग अत्यंत सुंदर, दोघांनी एन्जॉय केलं, स्वतः तुम्ही एन्जॉय करत होता त्यामुळे आम्हाला पण मजा आली. क्या बात है. आणि आता बघूयात रसिक परीक्षकांना कसं वाटलं आणि ते किती मार्क्स देणार. 10 पैकी 10. वा निर्मितीताई किती मार्क्स. आता काय सांगायलाच हवं. 10 पैकी 10 माझे. वा क्या बात है, खूप सारे गुण. आणि आता बसायचंय सिंहासनावर. जोर राजाया.